बीड जिले में अधिशेष गन्ने का मुद्दा अभी भी जैसा का वैसा है। इस मुद्दे की ओर ध्यान आकर्षित करने के लिए शेतकरी संघर्ष समिति की ओर से चीनी आयुक्त का सांकेतिक अंतिम संस्कार मजिलगांव में आयोजित किया गया। इसमें कई किसानों ने सहभाग दर्शाया। बीड जिले में अधिशेष गन्ने की ओर ध्यान आकर्षित करने के लिए शेतकरी संघर्ष समिति की ओर से चीनी आयुक्त का सांकेतिक अंतिम संस्कार आयोजित किया गया। अंतिम संस्कार में क्षेत्र के किसानों ने भाग लिया। मजलगांव तालुका में 3 चीनी मिले होने के बावजूद इस जगह पर अतिरिक्त गन्ने की समस्या का समाधान अभी तक नहीं हुआ है। गन्ने की कटाई से कटाई का अतिरिक्त शुल्क लगता है। हालांकि चीनी आयुक्त निर्माताओं के पक्ष में है। इस नीति के कारण गन्ना किसानों ने आत्महत्या कर ली, इसलिए चीनी आयुक्त के खिलाफ गैर इरादतन हत्या का मामला दर्ज करने की मांग की गई है। बीड जिल्ह्यात आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 3 कारखाने असताना सुद्धा शेतकऱ्याचा ऊस भयानक अशा परिस्थिती आहे। आणि आज हार्वेस्टर 20,000 रुपये आणि बाकीच्या ह्याला सुद्धा 15-16,000 रुपये शेतकऱ्याला द्यावं लागत आहे। अशा भीषण परिस्थितीत शेतकऱ्याने एका गेवराईला फाशी घेतली आणि फड फुकून दिला। त्याच परिस्थितीमध्ये त्याच्या मनुष्यवादाचा गुन्हा हा साखर आयुक्त कार्यालय आणि साखर आयुक्त आणि साखर प्रादेशिक सहसंचालकावर करावा। त्याचं कारण आहे, कारण नोंदीची पावती जर शेतकऱ्याला दिली असा हायकोर्टाचा निर्णय आणि त्याचं सर्क्युलरसुद्धा काढलं आहे, मी त्या निवेदनाला जोडलेलं आहे। आणि 265 जातीचा ऊस घेऊन जाण्यास योग्य असं वसंतदादा इन्स्टिट्यूटनं सांगितलं असताना सुद्धा याची अंमलबजावणी ह्यांनी केलेली नसल्यामुळे ही सगळी घटना घडली आणि त्यामुळे त्यांच्यावर नोंदीचं हे आपलं खुनाचा गुन्हा नोंद करण्यात यावा। दुसरी आत्ता जी परिस्थिती चालली ते आमच्या 19, 16, 17 महिने झाले ऊस शेतकऱ्याचा राहिला, त्याची राहिलेली फरकाची रक्कम शेतकऱ्याला देण्यात यावी। आणि आत्ता जे 200 रुपये शेतकऱ्याला कारखानदाराला सरकार द्यायला ते टनागणीस 1 मेच्या नंतर ज्याचा ऊस गेला त्याला टनागणी 200 रुपये देण्यात यावे, या मागणीसाठी आम्ही हे असं आंदोलन केलं आहे। आणि अनोखं आंदोलन मुद्दाम जाणीवपूर्वक केलं आहे किंवा सरकारला कळावं की शेतकऱ्याची मड्याच्याही पूर्व परिस्थिती झाली म्हणून या फडामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या प्रेतयात्रा काढली, प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली। ऊस उभे तर पैसे लागायला लागले तर भयान परिस्थिती आहे आणि साखर आयुक्त कार्यालय ह्याच्यात कुठलीच भूमिका घेत नाही। हे जसे कारखानदार सांगते तशी भूमिका घेतात, त्याचं कारण काय आम्हाला कळालं नाही। हे साखर कारखानदाराचीच बाजू घेतात, शेतकऱ्याच्या जीवावर हे सगळं चाललंय। साखर आयुक्त कार्यालय हे पैसे 10-10 रुपये गोळा करून शेतकऱ्याच्या बांधलेलं आहे, तिथं बसून हे शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय देतात। पुढच्या वर्षी तरी नोंदीची पावती मिळावी आणि 265 ऊस जावा ही आमची मागणी।